आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया. कन्नड तालुक्यामध्ये 40 ते 50 गावांमध्ये लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आलंय. मनोज जरांगेंना पाठिंबा दर्शवण्यासाठी हे उपोषण सुरू आहे. उपोषणात महिलांचाही सहभाग आहे. कन्नड तालुक्यामध्ये शेरोडी इथे उपोषणकर्त्यांसोबत संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी गोरख पाटील. यांनी पाहूया. किमान 50 ठिकाणी या ठिकाणी मराठा बांधवाचं उपोषण सुरू आहे. आपण शेरोडी या गावात आलेले आहे. आपल्यासोबत काही मराठा बांधव काही मराठा भगिनी आहे. आपण त्यांना त्यांच्यासोबत संवाद साधणार आहे. दादा मला सांगा काय वाटतं तुम्हाला, काय शासनाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? शासनाने आम्हाला खूप दिवसापासून हा जो मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे हा लांबवलेला आहे. मनोज जरांगे साहेबांच्या यांनी लक्ष दिल्यामुळे हा जो काही चिंकी होती मराठा मोर्चाची याचा एक वणवा पेटलेला आहे. आम्ही त्यांना समर्थन करण्यासाठी सर्वजण इथं एकत्रित येऊन एक दिवसीय लाक्षणिक उपोषणासाठी बसलेलो आहोत. आणि त्याचप्रमाणे आम्हाला सरकारकडून हीच अपेक्षा आहे की आम्हाला कुणबी का होईना पण सरसगट प्रत्येकाला हे आरक्षण मिळालं पाहिजे. त्यामध्ये कुठल्याही अटी आणि शर्ती लावू नये एवढीच आमची एक मागणी असेल सरकारकडून. नक्कीच या ठिकाणी बघू शकता की आरक्षणासाठी खूप आक्रमक भूमिका या ठिकाणी घेतात. आपल्यासोबत काही महिला आहे, आपण त्यांना विचार काय सांगाल याबद्दल? मराठा आहे, आरक्षण मिळालंच पाहिजे. मराठा मुली मुलं शिकूनही त्यांना व्यवस्थित मार्क असूनही त्यांना आरक्षण नसल्यामुळे चांगले कॉलेज भेटत नाही किंवा त्यांना जास्त पैसे देऊन ॲडमिशन घ्यावं लागते. त्याच्यामुळे हे आरक्षण मिळालंच पाहिजे. नक्कीच या ठिकाणी बघू शकता की कन्नड तालुका हा खूप आक्रमक झाला असून नेमकं शासन याकडे कसं बघणार? न्यू स्टेट महाराष्ट्रासाठी वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची. नमस्कार.